नेरूळ सेक्टर 19 ए या ठिकाणी एक शैलेश टॉवर म्हणून इमारत आहे आणि या इमारतीचं रंगकाम करण्याचं काम सुरू होतं काही दिवस. ते जवळजवळ संपूर्ण संपलेलं होतं आणि आज त्याचं जे बांबूचं जे बॅरिकेटिंग लावलं होतं त्यांनी ते काढायचं काम चाललेलं होतं. ते काढत असताना काही कामगार वरती होते, काही खाली उभे राहून ते स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर काढायचं काम करत होते. परंतु ते स्ट्रक्चर कोसळल्यामुळे त्याच्यामध्ये एकूण 14 कामगार काम करत होते, त्यापैकी 10 कामगार जखमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक कामगार गंभीर आहे, दुसरे अजूनही 2 कामगारांची तब्येत प्रकृती थोडीशी जास्त खराब आहे. त्या सर्वांना कन्सर्न नागरिकांनी आणि तेथील लोकल पोलीस स्टेशन त्यांना तात्काळ डी वाय पाटील हॉस्पिटल गरलेलं आहे. हे स्वराज कन्स्ट्रक्शन नावाच्या कुठल्या कंपनीला हे काम दिलेलं होतं. याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हलगर्जीपणा केला किंवा जे दोषी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम करण्यात आलं.